येणार आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार. ठीक आहे, तू पीसीएम ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला कळलं की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे. आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं असे ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले पण त्यांचे स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे, कारण ते तयारीच तशी करून घेतात ना. आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय. यू कॅन डू एनीथिंग. इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला. आम्ही पुण्यातील बोरवेल तालुक्यातून आलेलो आहे. तर गोपीचंद पडळकर साहेबांनी आम्हाला प्रतिदासी दिल्यामुळे आम्ही इथं आलो. त्यांच्या गोट्यावरच आमची बैल होती. आम्ही पोलिसांच्या एवढं नाही का नजर चुकून आम्ही इथपर्यंत आलो आणि साहेबांच्या गोट्यावर थांबलो. तरी आमच्या मित्रांनी इथल्या मित्रांनी आम्हाला मदत केली नाही का. तरी लवकरात लवकरात बैलगाडा शर्यत चालू हवी. आम्ही इथून खूप लांबून आलेलो आहे. तरी एकच छंद गोपीचंद, एकच छंद गोपीचंद.